नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, इथं 10वी मध्ये मॅथ्स 1 मध्ये आपल्याला पुढचा भाग बघायचा आहे. प्रॅक्टिस सेट 2.1 क्वेश्चन नंबर फर्स्ट मध्ये काय दिलेलं बघा. फाइंड आउट एनी टू क्वाड्रेटिक इक्वेशन्स. तर क्वाड्रेटिक इक्वेशन आपल्याला फाइंड करायचे म्हणजे सगळ्यांना माहिती आहे की पहिल्यांदा आपल्याला काय पाहिजे, यामध्ये कोणतंही एक अक्षर पाहिजे. त्यामध्ये बघा, एकाचा स्क्वेअर आपल्याला करायचा आहे, प्लस 2x + 5 = 0. म्हणजे या रूपामध्ये आपल्याला लिहायचं आहे, म्हणजे याची किंमत 1, बी ची किंमत 2, सी ची किंमत काय झाली 5. आता दुसरं इक्वेशन आपल्याला लिहायचं आहे बघा, 5y² - 3y + 6 = 0. म्हणजे यामध्ये एकच आपल्याला व्हेरिएबल पाहिजे, एकच व्हेरिएबल म्हणजे एकच अक्षर पाहिजे यामध्ये. x² + 2x + 5 = 0. इथं तुम्ही साईन कोणतेही बदलू शकता, इथल्या किमती कोणत्याही पण तुम्ही ठेवू शकता, इथल्या पण किमती कोणत्याही ठेवू शकता. यामध्ये इथं पण तुम्ही 5 ऐवजी तुम्ही कोणत्याही अंक घेऊ शकता, इथं -3 + 3 घेऊ शकता, साईन कोणतेही चेंज करू शकता. यामध्ये क्वेश्चन नंबर 2 मध्ये आपल्याला बघायचं आहे, फाइंड आउट फॉलोइंग विच आर द क्वाड्रेटिक इक्वेशन्स. खालीलपैकी क्वाड्रेटिक इक्वेशन्स कोणते हे आपल्याला पाहिजे. प्रथम क्वाड्रेटिक इक्वेशन कसं फाइंड करायचं, यापूर्वीच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला मी सांगितलेलं आहे. क्वाड्रेटिक इक्वेशन फाइंड करत असताना इंडेक्स किंवा त्याची डिग्री, इंडेक्स म्हणजे जास्तीत जास्त घातांक किती पाहिजे, 2 पाहिजे. म्हणजे जर घातांक 3 असेल तर हे क्वाड्रेटिक इक्वेशन होऊ शकणार नाही. म्हणजे बघा, जास्तीत जास्त घातांक किती आहे, इंडेक्स किंवा डिग्री किती आहे, 2 आहे. आणि ए बी सी च्या आपल्याला किती मिळतात, बरोबर साईनच्या राईट साईडला काय 0 आहे, म्हणजे काय झालेलं आहे, क्वाड्रेटिक इक्वेशन आहे. यामध्ये पण बघा, y² = 5y - 10, म्हणजे हे सुद्धा क्वाड्रेटिक इक्वेशन आहे. इंडेक्स जास्तीत जास्त किती आहे, 2 आहे. डिग्री आपण ह्याला म्हणू शकतो, डिग्री किती आहे, 2 आहे. हे पण काय, क्वाड्रेटिक इक्वेशन आहे. यामध्ये तुम्हाला बघा, म्हणजे हे क्वाड्रेटिक इक्वेशन आहे, क्वाड्रेटिक इक्वेशन आहे. आता हे क्वाड्रेटिक इक्वेशन आहे की नाही हे आपल्याला फाइंड करावं लागणार आहे सी नंबरचं. त्यानंतर बघा, एफ नंबर आपण डायरेक्ट बघूया, m³ + 3m² - 2 = 3m³. यामध्ये बघा, जास्तीत जास्त घातांक आपल्याला किती आहे ते बघायचं आहे. तर जास्तीत जास्त घातांक 3 आहे, इथं पण 3 आहे, म्हणजे हे क्वाड्रेटिक इक्वेशन होऊ शकणार नाही. आता राहिले बघा क्वेश्चन नंबर सी, डी आणि ई. यामध्ये सी हा क्वेश्चन तुला सोडवून घ्यायचा आहे, तुम्ही क्वेश्चन सोडवून घेते बघा. क्वेश्चन नंबर सी, y² + 1y = 2. बघा, हा क्वेश्चन मी इथं लिहून घेतलेला आहे. आणि हा क्वेश्चन क्वाड्रेटिक इक्वेशन आहे की नाही फाइंड करायचा आहे. यामध्ये 1/y आहे, = 2 आहे. त्याला आपण y² नको गुणायचं आहे, कारण छेदस्थान आपल्याला y नको आहे. आपले जे क्वाड्रेटिक इक्वेशनचा जो फॉर्म्युला आहे किंवा जो फॉर्मॅट आहे तो कसा आहे बघा, सिंपलमध्ये आहे. तर छेद कुठं आहे का नाही, मग छेद आपल्याला काढून टाकायचा आहे. म्हणजे छेद काढून टाकण्यासाठी म्हणजे वाय आपल्याला काढून टाकायचा आहे. वाय काढून टाकण्यासाठी त्याला वाय आपल्याला मल्टिप्लाय करायचं आहे. देखोर y² * y + 1/y (y = 2y). म्हणजे बघा, आपण काय केलेलं आहे, y² * y (y³) झालेलं आहे. बघा, हे वाय कट झालेलं आहे, = इतर प्रकट 1 झालेलं आहे, = 2y. यामध्ये बघा, इथं जास्तीत जास्त घातांक किती झालेला आपल्याला, क्यूब झालेला आहे. म्हणजे हे क्वाड्रेटिक इक्वेशन नाही, इट इज नॉट क्वाड्रेटिक इक्वेशन. हे क्वाड्रेटिक इक्वेशन नाही आपण लिहिलेलं आहे, कारण तुम्ही रिझन पण लिहू शकता, बिकॉज हिअर मॅक्झिमम इंडेक्स इज 3, म्हणजे क्वाड्रेटिक इक्वेशन नाही, लक्षात ठेवायचं आहे. आता यामध्ये क्वेश्चन नंबर सी क्वाड्रेटिक इक्वेशन आहे आपल्याला डी पण, तसंच सेम सी प्रमाणे तुम्ही क्वेश्चन हा सोडवू शकताय. तर बघून घ्या आपण क्वेश्चन नंबर डी आणि क्वेश्चन नंबर ई आपल्याला सोडवून घ्यायचा आहे. तोपर्यंत जो भाग सोडवलेला आहे तो व्यवस्थित बघून घ्या, काही शंका असेल तर तुम्ही व्हॉट्सअपला मेसेज करून विचारा. बघा,
क्वेश्चन नंबर 2 मध्ये आपण काय फाइंड केलेला आहे, क्वाड्रेटिक इक्वेशन कोणता आहे फाइंड केलेला आहे. यामध्ये क्वेश्चन नंबर 2 काय करायचे, डी पाहायचा आहे. डी पहिला सोडवून घ्यायचा आपल्याला. बघा डी मध्ये x plus 1 upon x is equal to minus 2. बघा यापूर्वी आपण क्वाड्रेटिक इक्वेशन मध्ये पाहिलेलं आहे की छेद आपल्याला नको आहे, डिनॉमिनेटर आपल्याला नको आहे. डिनॉमिनेटर आपल्याला कट करायचा असेल तर इथं भागाकार आहे, तर आपल्याला x ने काय करायचं आहे, मल्टिप्लाय करायचं आहे. बघा यामध्ये x into x, x ने मल्टिप्लाय केलेला आहे, प्लस आहे तसं घ्यायचं आहे 1 upon x, याला आपण आपल्याला x ने मल्टिप्लाय करायचं आहे, इज इक्वल टू मायनस 2 into x, याला आपण x ने मल्टिप्लाय करायचं आहे. x into x, x स्क्वेअर वरचे x आणि खालचे x कॅन्सल झालेलं आहे, प्लस 1 झालेला आहे, मायनस 2x. त्यामध्ये आपल्या जनरल फॉर्ममध्ये आपल्याला रूपांतर करून घ्यायचं आहे. पहिला स्क्वेअर असणार आहे, मायनस 2x चं प्लस 2x करून घ्यायचं आहे, आणि हे डावीकडेच आहे, आय त्या ठिकाणी ठेवायचं आहे, बरोबर चिन्ह आहे, बरोबर चिन्हाच्या उजवीकडे काहीच नाही म्हणणार, येणार आहे 0 येणार आहे. बघा इट इज अ क्वाड्रेटिक इक्वेशन बिकॉज हिअर मॅक्झिमम इंडेक्स इज 2 अँड ओनली 1 व्हेरिएबल x. x हे एकच अक्षर आहे इथं, आणि जास्तीत जास्त घातांक इथं 2 आहे, म्हणून हे क्वाड्रेटिक इक्वेशन आहे. देयरफॉर इट इज अ क्वाड्रेटिक इक्वेशन. त्यानंतर आपण बघायचं आहे क्वेश्चन नंबर ई. मग क्वेश्चन नंबर ई कोणत्या फॉर्ममध्ये आहे, क्वेश्चन नंबर ई मध्ये काय आहे, फर्स्ट ब्रॅकेट मध्ये एम प्लस 2, सेकंड ब्रॅकेट मध्ये एम मायनस 5 इज इक्वल टू 2. त्यामध्ये आपल्याला पूर्णपणे ब्रॅकेट सोडवायचं आहे, म्हणजे ब्रॅकेट सोडत असताना फर्स्ट ब्रॅकेटला सोडायचं आहे, फर्स्ट ब्रॅकेटमध्ये एम आणि प्लस 2 बघायचे, मी फोल्ड केलेले आहे. आता एम आणि प्लस 2 एम पण काय करायचं आहे, त्याला मल्टिप्लाय करायचं, एम मायनस 5 परत प्लस 2 ला पण कशाला मल्टिप्लाय करायचं, एम मायनस 5 ला मल्टिप्लाय करा, इज इक्वल टू 0 येणार आहे. आता यामध्ये एम ने एम ला मल्टिप्लाय करायचं, एम इंटू एम मायनस एम इंटू 5 प्लस 2 न याला मल्टिप्लाय करायचं, 2 इंटू एम प्लस मायनस मायनस 2 इंटू 5 10 डायरेक्ट केलेलं आहे, तेवढा 0 झालेला आहे. एम इंटू एम, एम स्क्वेअर मायनस 5 एम प्लस 2 एम मायनस 10 इज इक्वल टू 0. बघा एम इंटू एम, एम स्क्वेअर मायनस 5 एम प्लस 2 एम मायनस 10 इज इक्वल टू 0. यामध्ये बघा इथं ह्याची आपल्याला क्रिया करता येते, प्लस मायनस मायनस एम स्क्वेअर 5 मधून 2 गेले, 3 उरले आहे, 3 एम येणाऱ्या उत्तराला मोठ्या संख्येचे चिन्ह दिलेलं आहे, मायनस 10 इज इक्वल टू 0. तर हे सुद्धा इथे क्वाड्रेटिक इक्वेशन आहे. बघा ओनली वन व्हेरिएबल इज या, इंडेक्स इज 2, इट इज अ क्वाड्रेटिक इक्वेशन. आता यामध्ये म्हणजे बघा डी हे क्वाड्रेटिक इक्वेशन आहे, ई हे क्वाड्रेटिक इक्वेशन आहे, म्हणजे आपले यामध्ये क्वेश्चन नंबर 1 आणि क्वेश्चन नंबर 3 पूर्ण झालेला आहे. क्वेश्चन नंबर 3 आपल्याला पाहायचा आहे, त्यापूर्वी काय करा, झालेला भाग पूर्णपणे व्यवस्थित बघून घ्या, काय शंका असेल तर विचारा. यामध्ये आपल्याला क्वेश्चन नंबर 3 पाहायचा आहे. क्वेश्चन नंबर 3 मध्ये काय दिलेलं आहे, राईट द फॉलोइंग इक्वेशन्स इन द फॉर्म ऑफ ए एक्स स्क्वेअर प्लस बी एक्स प्लस सी इज इक्वल टू 0. म्हणजे खालील जे इक्वेशन्स आहे ते आपल्याला कोणत्या फॉर्ममध्ये राईट करायचं आहे, ए एक्स स्क्वेअर प्लस बी एक्स प्लस सी. म्हणजे इथं हा एक्स स्क्वेअर एक्स सेम ह्याचं ठेवायचा आहे, फक्त आपल्याला ए बी सी च्या किमती आपल्याला कोणते त्या फाईंड करायचे आहेत, म्हणजे या रूपात आपल्याला याची मांडणी करायची आहे. पहिल्यांदा एक्स स्क्वेअर यायला पाहिजे, म्हणजे बरोबर चिन्हाच्या उजवीकडे 0 राहायला पाहिजे, आणि डावीकडे सगळे अंक आणि त्यांचे व्हेरिएबल्स मांडायला पाहिजे, अँड फाइंड आउट व्हॅल्यूज ऑफ
एबीसी आणि एबीसी च्या आपल्याला किमती द्यायच्या आहेत. अतिशय सोपा भाग आहे. यामध्ये पहिल्यांदा आंसर्स मध्ये बघा 2y बघा. आंसर्स मध्ये पहिला प्रश्नाचं उत्तर आपल्याला फाइंड करायचं आहे. प्रश्न काय बघा, 2y इज इक्वल टू 10 मायनस y स्क्वेअर. आता यामध्ये कोणत्या फॉर्ममध्ये रूपांतर करायचे बघा, x स्क्वेअर ए एक्स स्क्वेअर म्हणजे हे बघा म्हणजे वर्गाचं पद हे आहे. बी एक्स बी एक्स म्हणजे बघा इथं व्हेरिएबल्स एक्स ऐवजी काय वाय आहे, टू वाय दोन नंबर येणार आणि तीन नंबरला 10 म्हणजे हे सगळं डावी आपल्याला घ्यायचं आहे. बरोबर चिन्ह इथे येतोय. बरोबर चिन्हाच्या उजवीकडे काय करणार आहे, 0 ठेवणार आहे. म्हणजे हा पूर्ण गट आपल्याला इकडे घ्यायचा आहे. पहिल्यांदा मायनस वाय स्क्वेअरचं काय म्हणणार आहे, प्लस वाय स्क्वेअर प्लस 10चं मायनस 10 प्लस 2 प्लस 2 हे येणार बघा यामध्ये. म्हणजे आपलं ह्या फॉर्ममध्ये रूपांतर झालेलं आहे. म्हणजे वाय स्क्वेअर मायनस 10 प्लस 2 वाय इज इक्वल टू 0 म्हणजे बरोबर आपलं 0 घे बरोबर चिन्हाच्या उजवीकडं 0 घेतलेलं आहे. आणि ज्या व्हॅल्यू आहेत त्या पूर्ण आपण लेफ्ट साईडला घेतलेल्या आहेत. आता यामध्ये क्वेश्चन नंबर बी बघा. बी मध्ये एक्स मायनस 1 ब्रॅकेट स्क्वेअर इज इक्वल टू 2x प्लस 3 बघा. हा प्रश्न मी इथला उतरून घेतलेला आहे. तर यामध्ये पहिल्यांदा आपण हे सॉल्व करायचं आहे. हे तुम्हाला माहित आहे एक्स मायनस 1 स्क्वेअर याचं सूत्र पाठ पाहिजे बघा. पहिला पदाचा वर्ग माहित आहे, पहिला पदाचा वर्ग वजा 2 गुणिले पहिले पद गुणिले दुसरे पद अधिक दुसऱ्या पदाचा वर्ग. हे सूत्र पाठ करायचं बघा. पहिला पदाचा वर्ग इथं वजा वजा 2 गुणिले एक्स्ट्रा 2 घ्यायचं आहे पहिले पद गुणिले दुसरे पद अधिक दुसऱ्या पदाचा वर्ग. इथं अधिक केले जाणार यामध्ये लक्षात ठेवायचं आहे. बरोबर चिन्हाच्या उजवीकडे जे आहे ते एक्स घ्या एक्स प्लस 3 त्यामध्ये एक्स स्क्वेअर प्लस 2x आणि इकडे 2x आहे बघा प्लस 2x आणि इकडचं बरोबर चिन्हाच्या इकडचं आपण इकडे घ्यायचं आहे मायनस 2x राहिलं आहे. 1चा स्क्वेअर 1च होणार आहे प्लस 1 येणार आहे प्लस 3 इकडे काय होणार आहे मायनस 3 बरोबर चिन्हाच्या उजवी काय आहे 0 आहे. बघा 2x पण इकडे घेतलेला आहे प्लस 3 पण आपण इकडे घेतलेला आहे बरोबर चिन्हाच्या उजवीकडे 0 राहिलेला आहे. लक्षात ठेवायचं आहे यामध्ये मायनस 2x मायनस 2x मायनस 1 इथं काय होणार आहे प्लस होणार आहे एक्स स्क्वेअर प्लस 4x सॉरी इथं मायनस येणार आहे बघा. मायनस मायनस प्लस होणार क्रिया प्लसची करायची 2x प्लस 2x 4x येणार आहे उत्तराला वजा चिन्ह येणार प्लस मायनस 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 2 3 मधून 1 गेले 3 मधून 1 गेले 2 उरले येणार आहे उत्तराला पण मोठ्या संख्येचे चिन्ह दिलेलं आहे. यामध्ये आपण कोणत्या फॉर्ममध्ये रूपांतर केलेलं आहे ए बी ए स्क्वेअर प्लस बी एक्स प्लस सी चिन्ह यामध्ये चेंज होऊ शकतं. लक्ष ठेवायचं मायनस नंतर पण काय शकत नाही प्लस पाहिजे असं नाही. यामध्ये आता याच्या व्हॅल्यू आपल्याला लिहायची आहे बघा. इथं ए ची व्हॅल्यू काय नाही म्हटल्यावर 1 बी ची व्हॅल्यू काय येणार आहे यामध्ये बी इकडे गेलेला आहे बघा आपल्याकडे तो इकडे घ्यायचा आहे ए ची व्हॅल्यू इकडे येणार इथं आणि सी ची व्हॅल्यू आपल्याला काय येणार आहे मायनस 10 बघा. इथं लिहिलेलं आहे ए ची व्हॅल्यू 1 बी ची व्हॅल्यू 2 सी ची व्हॅल्यू मायनस 1 हे फक्त प्लस 2 वाय अगोदर घ्यायचं आहे मायनस 10 नंतर घ्यायचं आहे. इथं बघा ए इज इक्वल टू 1 बी इज इक्वल टू मायनस 4 सी इज इक्वल टू मायनस 2 मायनस चिन्ह असलं मायनस साईन घ्यायचं आहे. बघा ए ची व्हॅल्यू काय नाही म्हटलं 1 घ्यायची आहे बी ची व्हॅल्यू मायनस 4 सिच्युएटेड मॅनेज टॉपिक इथे घ्यायचे आहे. त्यामध्ये क्वेश्चन नंबर तो काय करायचा आहे पुढचा बघा क्वेश्चन नंबर 3 एक्स स्क्वेअर प्लस 5x एक्स स्क्वेअर प्लस 5x इज इक्वल टू मायनस इन द ब्रॅकेट 3 मायनस एक्स बघायमध्ये x square plus 5x is equal to minus 3 minus x त्यामध्ये हा ब्रॅकेट क्लोज करून घ्यायचा आहे x square plus 5x minus 3 minus minus plus
हे सोनार आहे इथं यामध्ये बघा x स्क्वेअर आहे तसे लागले प्लस 5x आहे तसे घ्या इकडेच प्लस 1 चं मायनस 1 होणार आहे बघा इकडेच प्लस 1 मायनस x होणार आहे आणि हे मायनस 3 चा तो इकडे घ्या मायनस 3 चा इकडे घ्यायचा आहे यामध्ये आपण आपला बदल करता येतो तो बघून घ्यायचा आहे पर्यंत कसं आलं ते अनेकदा बघून घ्या त्यामध्ये पर्यंत सी नंबर बघून घ्या x स्क्वेअर प्लस 5x इज इक्वल टू मायनस 3 मायनस x यामध्ये x स्क्वेअर आहे प्लस 5x आहे इज इक्वल टू मायनस 3 मायनस मायनस काय होणार आहे तर प्लस होणार आहे प्लस x अब यामध्ये जेव्हा मायनस 3x चं प्लस 3x आपण करून घ्यायचं आहे आणि प्लस x चं मायनस x तो बदल झालेला बघा मायनस 3x मायनस 3 चं प्लस 3 झालेला आहे बरोबर म्हणजे इक्वल 0 पर्यंत बघून घ्या हा घड्याळ सूत्र दिलेला आहे मायनस 3x मायनस मायनस प्लस 1 झालेला आहे मायनस 3 राईट साईडला आहे तर आपण लेफ्ट साईडला घेतलेला आहे मायनस 3 चं प्लस 3 झालेला आहे प्लस 1 चं मायनस 1 झालेला आहे त्यामध्ये x स्क्वेअर काय बदलूया प्लस मायनस मायनस आणि वजा वजा येणार आहे तर 5 x म्हणून 1 x गेले 4 x गेले येणार आहे उत्तर म्हणजे सोल्यूशन देत आहे प्लस 3 इज इक्वल टू 0 बघा ए बी सी मध्ये आपल्याला काय मिळणार आहे ए ची व्हॅल्यू x च्या डावीकडे कोणती व्हॅल्यू आहे 1 बी ची व्हॅल्यू 4 आणि सी ची व्हॅल्यू काय आहे 3 म्हणजे बघा ए इज इक्वल टू 1 बी इज इक्वल टू 4 सी इज इक्वल टू 3 म्हणजे ह्या व्हॅल्यू आपल्याला मिळालेल्या आहेत क्वेश्चन नंबर तुला डी बघायचा आहे क्वेश्चन नंबर डी बघा काय आहे 3 टाइम स्क्वेअर इज इक्वल टू 2 टाइम स्क्वेअर इज माइनस 9 3m स्क्वेअर इज इक्वल टू 2m स्क्वेअर माइनस 9 यामध्ये आपण काय करायचं बघा 2m स्क्वेअर इक्वल्स घ्यायचा आहे 3m स्क्वेअर इथं प्लस 2m स्क्वेअर आहे तर माइनस 2m स्क्वेअर होणार आहे माइनस 9 चं प्लस 9 होणार आहे इज इक्वल टू 0 बरोबर बघा लेफ्ट साईडला आहे तसं आपण ठेवलेलं आहे की राईट साईडला आहे प्लस चं माइनस मायनस प्लस आपण इथे केलेला आहे 3m स्क्वेअर मधून 2m स्क्वेअर गेले म्हणजे 3 मधून 2 गेले 1 उरला म्हणजे m स्क्वेअर सुद्धा इथे 1 आपल्याला याची गरज नाही m स्क्वेअर उरलेला आहे त्यानंतर बघा इथं प्लस 9 आहे म्हणजे आपल्याला मिडल जे टर्म आहे ती मिळालेली नाही म्हणजे आपण मिडल टर्म आपण इथे घेऊ शकतो बघा मिडल टर्म आपण काय घ्यायचं आहे प्लस म्हणजे काय प्लस 0 या इज इक्वल टू 0 आपण मिडल टर्म घेतलेले आहे त्यामध्ये ए ची व्हॅल्यू काय घ्यायची आहे 1 बी ची व्हॅल्यू काय आहे 0 सी ची व्हॅल्यू 9 आहे बघून घ्या क्वेश्चन नंबर डी अतिशय सोपा आहे क्वेश्चन नंबर ई आपल्याला पाहायचा आहे क्वेश्चन नंबर ई मध्ये आणि एफ हे दोन्ही पण मी क्वेश्चन सोडवून देणार आहे तोपर्यंत हे क्वेश्चन सगळे बघून घ्या व्यवस्थित कसे सोडवलेले आहे क्वेश्चन नंबर ई मध्ये बघा क्वेश्चन नंबर ई यामध्ये पर्यंत पी न 3 ला मल्टिप्लाय करायचा आहे प्लस आहे तसं घ्यायचं आहे पी न 6 टी ला मल्टिप्लाय करायचं आहे इज इक्वल टू मायनस 5 आहे तसं राहणार आहे प्रथम बघा पी इंटू 3 प्लस पी ने पण 6 टी ला मल्टिप्लाय करा पी इंटू 6 टी इज इक्वल टू मायनस 5 पी इंटू 3 3 टी प्लस 6 टी स्क्वेअर इज इक्वल टू मायनस 5 त्यामध्ये 6 पी स्क्वेअर कॅलेंडर घ्यायचा आपल्याला 3 पी साईन काय म्हणजे आपल्याला साईन काय घ्यायचं आहे प्लस घ्यायचं आहे प्लस 3 पी मायनस 5 चं लेफ्ट साईडला आहे त्याचा राईट साईडला घ्यायचं आहे प्लस 5 इज इक्वल टू 0 बघा आपलं फॉर्मॅटमध्ये तयार झालेलं आहे हा गट हा गट हा गट झालेला आहे यामध्ये ए इज इक्वल टू 6 बी इज इक्वल टू 3 अँड सी इज इक्वल टू 5 बघा ए ची व्हॅल्यू 6 आलेली आहे बी ची व्हॅल्यू 3 आलेली आहे सी ची व्हॅल्यू आपल्याला 5 मिळालेली आहे यामध्ये सेम आपण बघा हे सोपा आहे अतिशय एक्स स्क्वेअर फक्त आपल्याला यामध्ये एक्स स्क्वेअर मायनस 9 इज इक्वल टू 13
यामध्ये एकदा आपण हे कनेक्ट चेक करूया, मग आपण लिहून घेऊया. यामध्ये एवढं दिलेलं आहे फक्त माइनस नाइन हे प्लस थर्टीन आहे, माइनस थर्टीन होणार आहे इक्वल टू झिरो. एक्स स्क्वेअर माइनस माइनस काय होणार आहे, प्लस होणार आहे तेरा. मग किती होणार आहे बघा, बावीस, म्हणजे मायनस ट्वेंटी टू इज इक्वल टू झिरो. यामध्ये एच व्हॅल्यू आपल्याला काय मिळणार आहे, वन मिळणार आहे. बीच व्हॅल्यू आपल्याला काय मिळणार आहे, बीच व्हॅल्यू यामध्ये नाहीच तर आपल्याला झिरो घ्यायचे आहे. आणि सी च्या व्हॅल्यू काय मिळणार आहे, मायनस ट्वेंटी. एच व्हॅल्यू वन, बीच व्हॅल्यू झिरो, सी ची व्हॅल्यू मायनस ट्वेंटी टू. ट्वेंटी टू आपण याचं रूपांतर वेगळ्या पद्धतीमध्ये पण करू शकतो. बघा एक्स स्क्वेअर बीच व्हॅल्यू आपल्याला माहीत नाही, झिरो एक्स प्लस मायनस ट्वेंटी टू इक्वल टू झिरो असं आपण रूपांतर करू शकतो. कारण एच व्हॅल्यू आपल्याला बी ची व्हॅल्यू माहीत नाही, प्लस झिरो एक्स आपल्याला तिथे घ्यायची आहे. क्वेश्चन नंबर फोर मध्ये आपल्याला काय करायचं आहे, फाइंड आउट फॉलोइंग व्हॅल्यूज आर द रूट्स ऑफ द क्वाड्रेटिक इक्वेशन्स. आता यामध्ये फक्त आपल्याला रूट्स लक्षात ठेवायचे. रूट्स म्हणजे काय ते पाहायचं आहे, मूळ. एक्सची किंमत एक काय करायचं आपल्याला यामध्ये ठेवायचं आहे लेफ्ट हँड साईडमध्ये. म्हणजे एक्सची किंमत जर आपल्याला ठेवल्यानंतर वन ठेवल्यानंतर व्हॅल्यू आपल्याला काय मिळायला पाहिजे, झिरो मिळायला पाहिजे. म्हणजे डावी बाजू आणि उजवी बाजू जर या किमतीनं मिळत असतील, सेम मिळत असतील, उजवी बाजू झिरो आहे डावी बाजू पण झिरो, एक्स बरोबर एक ठेवल्यानंतर आपल्याला मिळत असेल, तर आपल्याला काय म्हणायचं आहे, एक्स इज इक्वल टू वन इज द रूट ऑफ क्वाड्रेटिक इक्वेशन. पहिल्यांदा किंमत एक ठेवायची आणि बघायचं व्हॅल्यू काय येते डावीकडची, त्यानंतर मायनस वन ठेवून बघायचं. मायनस वन हे रूट आहे का किंवा मूळ आहे का हे कसं कळणार आहे, ह्याची डावीकडची किंमत झिरो यायला पाहिजे आणि उजवीकडची पण किंमत झिरो. म्हणजे हे काय किंमत आपल्याला काढावं लागेल, त्या ऑलरेडी मिळालेली आहे, फक्त डावीकडची आपल्याला किंमत मिळवायची आहे. बघा यामध्ये एक्स बरोबर आपल्याला काय ठेवायचं आहे, वन ठेवायचं आहे. बघा यामध्ये लेफ्ट हँड साईड आपल्याला उतरून घ्यायचे, लेफ्ट हँड साईड. बघा ह्या इक्वेशनमध्ये आपल्याला लेफ्ट हँड साईड उतरून घ्यायची आहे. पहिल्यांदा क्वेश्चन नंबर ए आपल्याला घ्यायचा आहे. लेफ्ट हँड साईड काय आहे, एक्स स्क्वेअर प्लस फोर एक्स मायनस फाय. यामध्ये लेफ्ट हँड साईड आपण उतरून घेतलेला आहे, इथं व्हॅल्यू काय पुट करायचे, पुट एक्स इज इक्वल टू वन तिथं व्हॅल्यू पुट करायचे आहे. एक्स इज इक्वल टू वन आपली व्हॅल्यू पुट करूया. एक्स इज इक्वल टू वन आहे, एक्सची किंमत वन ठेवूया, वन स्क्वेअर प्लस फोर इंटू वन मायनस फाय. मग आपल्याला काय मिळालं व्हॅल्यू, वनचा स्क्वेअर वन येणार आहे, फोर वन फोर इंटू वन फोर मायनस फाय आपल्याला ही किंमत मिळणार आहे. यामध्ये वन प्लस फोर फाय, फाय मायनस फाय झिरो आणि झिरो. बघा म्हणजे लेफ्ट हँड साईड हे कुठं बरोबर आली, बरोबर लेफ्ट हँड साईड इज इक्वल टू राईट हँड साईड. म्हणजे डावी बाजू पण आपली झिरो आलेली आहे आणि तो उजवी बाजू पण काय आहे, झिरो. म्हणजेच एक्स इज इक्वल टू वन इज द रूट ऑफ क्वाड्रेटिक इक्वेशन. एक्स इज इक्वल टू वन इज द रूट ऑफ क्वाड्रेटिक इक्वेशन. तर देअरफॉर एक्स इज इक्वल टू वन इज द रूट ऑफ क्वाड्रेटिक इक्वेशन, रूट ऑफ क्वाड्रेटिक इक्वेशन. एक्स इज इक्वल टू वन इज द रूट ऑफ क्वाड्रेटिक इक्वेशन. इथं पूर्णपणे बघून घ्यायचं आहे एक्सची व्हॅल्यू आपण किती पुट केलेले आहे, वन पुट केलेले आहे. तर सेम आपल्याला एक्सची किंमत आता किती पुट करायची आहे, मायनस वन आपल्याला ठेवायची आहे. यामध्ये बघून घ्या, लेफ्ट हँड साईड इज इक्वल टू राईट हँड साईड झालेले आहे आणि एक्सची व्हॅल्यू आपल्याला झिरो मिळालेले आहे. आता मायनस वन किंमत आपल्याला ठेवायची, अतिशय सोपा भाग आहे. बघूया बघा यामध्ये एक्स व्हॅल्यू
1 आपल्याला व्हॅल्यू पुट करायचे आहे, पुट x - 1 हे आपल्याला ठेवायचे आहे. बघा यामध्ये x स्क्वेअर प्लस 4x - 5 आहे. यामध्ये काय ठेवावं, यामध्ये आपल्याला x व्हॅल्यू पुट करायचे -1 पुट केलेले आहे. 4 * x व्हॅल्यू -1 घ्यायचे आहे, -5 x घेतलेला आहे. -1 चा स्क्वेअर 1 च येणार आहे, प्लस मायनस मायनस झालेला आहे. 4 * 1 = 4 -5 बघा यामध्ये इथं प्लस आहे, प्लस मायनस मायनस म्हणजे 4 - 1 = 3 येणार आहे उत्तर. मोठ्या सगळे चिन्ह इथं वजा आहे म्हणजे उत्तर काय होणार आहे आपलं -8 आलेलं आहे. वजा वजा इथं काय होणार आहे, अधिक होणार आहे येणार आहे उत्तर. मोठ्या सगळे चिन्ह आपण वजा दिलेलं आहे -8. आता यामध्ये इथं आपली लेफ्ट हँड साईड -8 आणि राईट हँड साईड तर काय आहे 0 आहे. राईट हँड साईड इक्वल टू 0 मग दोन्ही बरोबर आहेत का नाही, देखो लेफ्ट हँड साईड इज नॉट इक्वल टू राईट हँड साईड. इथं काय लिहायचं आहे, इट इज नॉट रूट ऑफ क्वाड्रेटिक इक्वेशन. देखो x इज इक्वल टू -1 इज नॉट रूट ऑफ क्वाड्रेटिक इक्वेशन. हे क्वाड्रेटिक इक्वेशन नाही म्हणजे मूळ नाही म्हणून सांगितलं. -1 इज नॉट रूट ऑफ क्वाड्रेटिक इक्वेशन. त्यामध्ये क्वेश्चन नंबर 2 सोडवायचा आहे. क्वेश्चन नंबर 2 मध्ये यामध्ये m ची व्हॅल्यू आपल्याला एकदा 2 ठेवायची आहे. m ची व्हॅल्यू एकदा -5/2 ठेवायची आहे. त्यामध्ये तुम्ही हा भाग सोडून तरी चालतो, व्हिडिओ पाहण्यापूर्वी हा भाग पूर्ण बघून घ्यायचा आहे. बाकी क्वेश्चन नंबर 2 आपण बघून घेतोय. 2m स्क्वेअर मायनस 5m is equal to 0. value is equal to 2 put karayche ahe. m is equal to 2 put karayche 0 apala ghyayche nahi. m is equal to 2 bara vegar pathe sura 3 is equal to 2 into m square tar kay ghyayche 2 ghyayche ahe. 2 cha square minus 5 into bara 2 into tala 2 cha square kay yenar ahe vajra 4 yenar ahe. 5 2 10 4 2 8 quadratic equation. Therefore m is equal to 2 is not root of quadratic equation. Not root of quadratic equation. Okay. M is equal to is not root of quadratic equation. Okay. Quadratic equation. So mool nahi. आता यामध्ये ह्याच इक्वेशन बद्दल काय ठेवायचं आहे, बरं दोन नंबर इक्वेशन 2m स्क्वेअर मायनस 5m आपल्याला काय पुट करायचं आहे, m इक्वल टू 5/2 आपल्याला पुट करायचं आहे. बघा यामध्ये आपल्याला काय पुट करायचं आहे, 5/2 पुट करूया आपण. मग 2 * 5/2 ब्रॅकेट स्क्वेअर मायनस 5 * 5/2 आहे. 2 * 5 चा स्क्वेअर काय येणार आहे, 25. 2 चा स्क्वेअर काय येणार आहे, 4 येणार आहे. इथं 5 * 5 नंतर काही स्क्वेअर नाही, 25/2 येणार आहे. यामध्ये मला भाग जाते बेगिनी 4 बेच्या पाड्यात पहिल्यांदा आहे दुसऱ्यांदा आहे. 25/2 - 25/2 सेम आहे. इकडे पण 25/2 आहे, इकडे पण 25/2 आहे. जिथं उत्तर किती झालं 0 आणि 0 हे कोणा बरोबर आहे, 0 बरोबर आहे. मग लेफ्ट हँड साईड आणि राईट हँड साईड बघा. लेफ्ट हँड साईड इज इक्वल टू राईट हँड साईड. मग आपण इथं काय म्हणणार आहोत सांगा, एम इज इक्वल टू देखोर एम इज इक्वल टू -5/2 इज द रूट ऑफ क्वाड्रेटिक
प्रभाग आहे m = -5.2 इज द रूट ऑफ क्वाड्रेटिक इक्वेशन अतिशय सोपा भाग आहे बघून घ्या काय शंका असेल तर तुम्ही मला विचारा यामध्ये क्वेश्चन नंबर 5 आपल्याला पाहून घ्यायचा आहे क्वेश्चन नंबर 5 मध्ये आपण काय दिलेलं आहे इफ x = 3 इज द रूट ऑफ kx स्क्वेअर - 10x + 3 देन फाइंड आउट व्हॅल्यू ऑफ k तर आपल्याला के ची व्हॅल्यू फाइंड करायची आहे इक्वेशन दिलेलं आहे इक्वेशन मध्ये काय सांगितलं आहे x = 3 आपल्याला पुट करायचं आहे आणि x = 3 पुट केल्यानंतर आपल्याला के ची किंमत मिळणार आहे त्यामध्ये बघा तर आता आपण इक्वेशन आहे ते करून घेऊया के x स्क्वेअर - 10x + 3 = 0 मग हे आपलं इक्वेशन इज इक्वल टू 0 असं लिहायचं आहे इक्वेशन जर असं दिलं असेल तर राईट हँड साईडला 0 असणार आहे लक्षात ठेवायचं आहे तर आपल्याला व्हॅल्यू कुठली पुट करायची आहे x = 3 व्हॅल्यू पुट करायची आहे k * x स्क्वेअर म्हणजे 3 चा स्क्वेअर - 10 * 3 + 3 = 0 बघा x = 3 आपण ची पुट केली आणि इथे पण x = 3 पुट केली तर 3 = 3 = 0 बघा 3 चा स्क्वेअर 9 येणार आहे 9k then 3 plus 3 is equal to 0 यामध्ये minus plus minus 9k म्हणजे वजाबाकी किती करायचे 3 * 3 दिले 27 उरले येणार आहे सर्व मोठ्या संख्येची येत आहे is equal to 0 minus 27 इकडे काय होणार आहे plus 27 होणार आहे आणि लेफ्ट हँड साईडला काय उरलेला आहे 9k आता k ची व्हॅल्यू जर फाइंड करायची आहे म्हणजे लेफ्ट हँड साईडला करायचं आहे आणि 9 अतिशय सोपं गणित आहे क्वेश्चन नंबर 6 मध्ये बघा x = -7.5 इज द रूट ऑफ m स्क्वेअर + 2m + k = 0 देन फाइंड आउट व्हॅल्यू ऑफ k k ची व्हॅल्यू फाइंड करायची जसा क्वेश्चन नंबर आपण 5 सॉल्व केलेला आहे तसा आपण क्वेश्चन नंबर 6 सॉल्व करायचा आहे यामध्ये बघा पहिल्यांदा क्वाड्रेटिक इक्वेशन लावून घ्यायचं आहे 5m स्क्वेअर + 2m + k = 0 त्यामध्ये कोणती व्हॅल्यू पुट करायची बघा पुट x = -7/5 यामध्ये आपल्याला व्हॅल्यू पुट करायचं आहे इक्वेशन सोडवून घ्यायचं आहे 5m स्क्वेअर + 2m + k = 0 आता यामध्ये m आता यामध्ये x = आपल्याला सांगितलेलं आहे ऍक्च्युअली आपण m कसं घ्यायला पाहिजे m = बघा m = -7/5 तर आपल्याला व्हॅल्यू k ची फाइंड करता येईल यामध्ये m ची तर m लिहायचं आहे पुट m = -7/5 त्यामध्ये m स्क्वेअर आपण पुट करा 5 * m स्क्वेअर -7/5 ब्रॅकेट स्क्वेअर + 2 * m या म्हणजे -7/5 + k = 0 यामध्ये बघा 5 * बघा -7 चा स्क्वेअर काय करणार आहे 49 5 चा काय स्क्वेअर झाला 75 प्लस माइनस माइनस देणार म्हणजे प्लस तर माइनस माइनस देणार आहे बे प्रतिष्ठा होणार आणि के पाच आता अंतर्गत गुणायचं आहे सरळ गुणायचं नाही तर घ्यायचं प्लस के इक्वल टू 0 यामध्ये पाच अंतर इतका भाग असतो पाच के पाच सतरा वजा 25 किती होते मला 49 छे 5 मायनस 14/5 इक्वल टू प्लस के इक्वल टू 0 आलेलं आहे त्यामध्ये बघा छेद 5 आहे तसं आपण इथे ठेवायचं आहे छेद 5 पाहिजे तुला 49 वजा 14 छेद 5 आहे तसे केलं आहे प्लस के इक्वल टू 0 आपण इथे लिहिणार आहोत
49 तुम्ही 14 केले मग तुम्ही 4 घेला तुम्ही पहिले किती होते मला 5 होत गेले आहे 4 गुणिले 30 25 6 5 प्लस k इक्वल टू 0 आणि उत्तर बघा 9 गुणिले 4 गुणिले 5 4 गुणिले 3 25 ला 5 ने भाग देतो 35 गुणिले 5 7 होत गेले प्लस k इक्वल टू 0 आपल्याला जे की अभी पाहायचे की ऍड करा फक्त प्लस जे म्हणतो काय मला मायनस होईल म्हणजे बघा के चे वर्तुळ झालेलं आहे अतिशय सोपं गणित आहे एकदम तो कसं केलेलं आहे प्रत्येक बघून घ्यायचं आहे त्यामध्ये